खासदार नवनीत राणा 12 दिवस कोठडीत होत्या. जामीन मिळाल्यानंतर त्या थेट रुग्णालयात दाखल झाल्या. नवनीत राणांना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ लागली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही नवनीत राणांची रुग्णालयात जात विचारपूस केली. पण याच दरम्यान नवनीत राणांचा एक फोटो बाहेर आला आणि त्या फोटोवरून आता रुग्णालय प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काय आहे त्या फोटोमध्ये बघूया एक रिपोर्ट. आधी राणा पती पत्नीचे फोटो, मग किरीट सोमय्या आणि राणांचा फोटो, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे फोटो, त्यानंतर तर थेट MRI करतानाचा फोटो. आता लीलावती रुग्णालयातून सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न पडलाय. एखाद्या पेशंट, ती रुग्ण आहे, त्या रुग्णाचं एखादा चेकअप चालू आहे, तो MRI मशीन पर्यंत कॅमेरा जाऊच कसा शकतो? लीलावती रुग्णालय हे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आहे का? एखादा VIP रुग्ण तिकडे ऍडमिट होतो, त्याचे सगळे फोटोज व्हिडिओज चक्क MRI करताना सुद्धा जे फोटोज बाहेर येत आहेत, हे कसं काय होतंय? शिवसेनेनं या फोटो सेशनवर तर आक्षेप घेतलाच, पण जामीन मिळाल्यानंतर बाहेर आल्यावर मीडियाशी न बोलण्याच्या अटीचा भंग केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. भाजपच्या इशाऱ्यावर जे कोणी काम करतात त्यांना कोर्टाची भीती राहिलेली नाही आणि कोर्ट पण आमच्या खिशात आहे अशा पद्धतीनं कोणी वागत असेल तर निश्चितपणे हे न्यायव्यवस्थेचा अवमान आहे आणि न्यायव्यवस्थेचा अवमान या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणी करत असेल तर त्याला न्यायव्यवस्था माफ करणार नाही. इतकंच नाही तर या विरोधात सरकार उद्या कोर्टात जाणार आहे. नवनीत राणा और रवी राणा दोनों ने भी उनका जो कंडीशन था कि वो उनको जो बेल हो गया, वो जो विषय है, सब्जेक्ट है, उसके बारे में मीडिया के सामने कोई भी विधान ना करे, ये जो उनका कंडीशन है उस कंडीशन का उन्होंने भंग किया है, वायोलेशन किया है. इसके लिए अगर कोर्ट ने जो ऑर्डर में लिखा है कि अगर ऐसा कोई वो ब्रीच करे तो इट अमाउंट्स टू कैंसलेशन ऑफ बेल, तो हम ड्यूटी बाउंड है कि हम कल कोर्ट के सामने ये बात रखना कि इन्होंने ऐसा कंडीशन का वायोलेशन किया है और इसके लिए उनके खिलाफ नॉन बेलेबल वारंट इशू करके उनको ताबे में लिया जाए. एकीकडे महाविकास आघाडी सरकारने तुरुंगाबाहेर आलेली राणांची जोडी कशी थंड बसेल याचे प्रयत्न सुरू केले आहेत, तर दुसरीकडे राणा आणि भाजपने राणा पती पत्नीचा छळ झाल्याचा आरोप केलाय. शांताकुज लॉकअपमध्ये जे आम्हाला टाकलं त्या ठिकाणी आम्हाला पाणी सुद्धा दिलं नाही, वॉशरूम यूज करू दिलं नाही आणि पंखा सुद्धा नाही, चटाई सुद्धा नाही. आम्ही 5 वाजेपर्यंत चटाई आणि पंखा आणि पाण्यासाठी मागणी करत होतो. रवी राणा यांनी सांताक्रूज पोलीस ठाण्यात आपला छळ झाल्याचा आरोप केला आणि या छळाची तक्रार करण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. जे क्रिमिनल्स असतात त्यांनाही जी वागणूक दिली जात नाही तशा प्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रोर्याचे सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत असं माझं मत. रवी राणा यांना चहा पाजतानाचा व्हिडिओ तर दाखवला, पण सांताक्रूजच्या लॉकअपमध्ये ज्यावेळेस त्यांना ठेवलं गेलं होतं तिथे त्यांचा जो छळ झाला, त्यांचा अत्याचार झाला, ज्या खासदार 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात तो अत्याचाराचा व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त कधी रिलीज करणार आहेत? त्यामुळे तक्रारी दोन्ही बाजूने होत आहेत, दावे दोन्ही बाजूने होत आहेत. कुणाचा दावा कुणावर भारी पडतोय हेच आता बघायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.